हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 27 ऑक्टोबर चे करंट अफेअर्स लेटेस्ट एमसीक्यू। पहिला प्रश्न, भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी वानखेडेवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच एक दिवसीय सामन्यात कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले असून पुढील कोणत्या माजी खेळाडूची 30 शतकांचा विक्रम मोडला आहे? हाशिम मामला, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, युनुस खान। तर रिकी पॉन्टिंग यांचा शतकाचा विक्रम मोडून ते पुढे गेले आहेत। तर वानखेडेवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिलाच एक दिवसीय सामन्यात कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले, त्यांनी यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा 30 शतकांचा विक्रम मोडला। या सामन्यात विराटने शतकी खेळी करताना एक दिवसीय कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले। आपला 200वा एक दिवसीय सामना खेळत असलेल्या विराटने शतकी खेळी करताना संघालाही सन्मानजनक धावनसंख्या उभारून दिली। याबरोबरच कोहली आता एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहे। कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये 121 धावांची खेळी केली, यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता। 463 एक दिवसीय सामन्यात 49 शतके करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे। यानंतर 200 सामन्यांमध्ये 31 शतकांसह कोहली दुसऱ्या स्थानावर, 375 सामन्यात 30 शतकांसह रिकी पॉन्टिंग तिसऱ्या स्थानी, चौथ्या स्थानावर श्रीलंकेचे सनत जयसूर्या 28 शतके, तर 5व्या स्थानावर 26 शतके झळकावणारा साऊथ आफ्रिकेचा हाशिम आमला आहे। प्रश्न दुसरा, दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ म्हणजे DDCA ने फिरोज शाह कोटाला मैदानाचे गेट नंबर 2 ला माजी सलाम फलंदाज असणाऱ्या पुढील कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केलेले आहे? आशिष नेहरा, गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर। तर बरोबर उत्तर आहे वीरेंद्र सहवाग। दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ म्हणजे DDCA ने फिरोज शाह कोटाला मैदानाचे गेट नंबर 2 ला माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सहवाग यांचे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे। 31 ऑक्टोबरला या गेटचे नामकरण होत असून त्यानंतर लगेचच न्यूझीलंड विरुद्धचा टीम इंडियाचा पहिला T20 सामना इथे खेळला जाणार आहे। संस्थेचे अधिकारी विक्रमजीत सिंग या संदर्भात म्हणाले, DDCA ने या गेटला सहवागचे नाव देण्याचा निर्णय मागेच घेतला होता आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत। दिल्ली टीमसाठी सहवागने दिलेलं योगदान फार मोठे व महत्वपूर्ण आहे। टीमसाठी मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंचे सन्मान करण्याचा हा एक प्रकार असून अन्य दिग्गज खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यासाठी समिती नेमली गेली आहे। त्यांची नावे ही स्टेडियमच्या विविध भागांना दिली जाणार आहे। प्रश्न तिसरा, भारतचे महान क्रिकेटपटू असणारे पुढील कोणत्या माजी खेळाडूचे नाव अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुईसव्हिले येथील क्रिकेट मैदानाला देण्यात आले असून त्यांच्या हस्ते त्यांचे अनावरण करण्यात आले आहे? सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, राहुल द्रविड। तर बरोबर उत्तर आहे सुनील गावस्कर। भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे नाव अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुईसव्हिले येथील क्रिकेट मैदानाला देण्यात आले असून त्यांच्याच हस्ते याचे अनावरण करण्यात आले। आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदानाला भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे। द सुनील गावस्कर फील्डचे उद्घाटन 15 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून ते लुईसव्हिले क्रिकेट क्लबचे घरचे मैदान असणार आहे। लुईसव्हिले क्रिकेट क्लब हा 42 संघांचा सहभाग असलेला मिड वेस्ट क्रिकेट लीग मधील एक संघ असल्याचे प्रसिद्धी पत्रिकाद्वारे सांगण्यात आले आहे। लुईसव्हिलेचे महापौर ग्रेग फिशर यांच्या सहकार्याने या क्लबने हेज कॅन्डी पार्कवर क्रिकेट खेळपट्टीची निर्मिती केली आहे। मी या सन्मानाने खूप भरावून गेलो आहे। माझे नाव एखाद्या क्रिकेट मैदानाला देणे हा एक अपूर्व सन्मान आहे, तो देखील असा देशात जिथे क्रिकेट हा त्यांचा प्रमुख खेळ नाही, असं भावना गावस्कर यांनी व्यक्त केल्या। गावस्कर यांच्यासाठी विशेष मेजवानीचेही क्लबने आयोजन केले होते। त्यांना यावेळी फिशर आणि शहराची चावी प्रदान केली। लुईसव्हिले शहराने या मैदानासाठी $15,000 गुंतवले असून त्याचे उपयुक्त फळ मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। प्रश्न 4, फोर्ब्सने जारी केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादीत पुढील कोणता खेळाडू हा अव्वल स्थानावर आहे? टायगर वुड्स, रॉजर फेडरर, लेब्रॉन जेम्स, विराट कोहली। तर बरोबर उत्तर आहे रॉजर फेडरर। फोर्ब्सच्या यादी तिन्ही प्रकारात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे विराट कोहलीने लक्षवेधी भरारी घेतली आहे। विराटने कमाईच्या बाबतीत लियोनेल मेसीला मागे टाकले आहे। फोर्ब्सच्या यादी तिन्ही प्रकारात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे विराट कोहलीने लक्षवेधी भरारी घेतली आहे। विराटने कमाईच्या बाबतीत लियोनेल मेसीला मागे टाकले आहे। विराट कोहली
14.5 मिलियन डॉलर्सचा फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणारे या खेळांची यादी 7व्या क्रमांकावर आहे. तर 13.5 मिलियन डॉलर्सच्या कमाईसह 9व्या स्थानावर मेसीची वर्णी लागली आहे. विराट जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 10 मध्ये असणारा एकमेव क्रिकेट विश्वातील एकमेव खेळाडू आहे. टेनिसचा स्टार रॉजर फेडरर फोर्ब्सने जारी केलेल्या सर्वाधिक कमाई करणारे खेळाडूंची यादीत अव्वल स्थानावर आहे. 37.2 मिलियन डॉलर इतकी फेडररची वार्षिक कमाई आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स असून 27 मिलियन डॉलरचा वेगवान धावपटू असून बोल्ट तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो 21.5 मिलियन डॉलर. गोल्फपटू फिल मिकेलसन 19.6 मिलियन डॉलर. टायगर वुड्स 16.6 मिलियन डॉलर. यांच्यानंतर विराट कोहली 7व्या क्रमांकावर आहे. खेळाडूंना मिळणारे वेतन बोनस आणि जाहिरातीच्या आधारावर मिळणाऱ्या रकमेच्या आधारावर फोर्ब्सने ही यादी तयार केली आहे. प्रश्न 5वा. ओडिशा मध्ये सन 1817 मध्ये घडलेल्या पुढील कोणत्या विद्रोहाची नोंद इतिहासाच्या पुस्तकात पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून केली जाईल आणि हे बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलात येतील अशी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच जाहीर केली आहे. मोपला विद्रोह, संथाळ विद्रोह, मिंग किसान विद्रोह तर पाईक विद्रोह. बरोबर उत्तर पाईक विद्रोह आहे. ओडिशा मध्ये सन 1817 मध्ये घडलेल्या पाईक विद्रोहाची नोंद इतिहासाच्या पुस्तकात पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून केली जाईल आणि हे बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलात येतील असे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले. पाईक विद्रोहाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावडेकर यांनी ही घोषणा केली. या निमित्त केंद्राने 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही जावडेकर म्हणाले. सध्या सन 1857 मध्ये ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांची पुकारलेला लढा हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला लढा मानला जातो पण त्यापूर्वी 40 वर्ष हा लढा उभारण्यात आला होता. प्रश्न 6वा. माल वाहतुकीसाठी अडथळे दूर व्हावेत यासाठी 27,000 किलोमीटरचे 44 हायवे बांधण्यात येणार असून इकॉनॉमिक कॉरिडॉर असे या योजनेचे नाव असून यात 30 मोठी शहरे जोडली जाणार आहेत. पुढील कोणता सर्वात जास्त लांबीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे? मुंबई कोलकाता, मुंबई कन्याकुमारी, अमृतसर जमुनानगर, आग्रा मुंबई तर मुंबई कोलकाता हे बरोबर उत्तर आहे. माल वाहतुकीसाठी अडथळे दूर व्हावेत यासाठी 27,000 किलोमीटरचे 44 हायवे बांधण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले गेले. यामुळे रोजगाराचे मोठे संधी निर्माण होणार आहेतच पण त्याचबरोबर आर्थिक उलाढालही वेग येणार आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर असे या योजनेचे नाव असून यात 30 मोठी शहरे जोडली जाणार आहेत. विशेष म्हणजे या कॉरिडॉरमुळे जोडल्या गेलेल्या शहरात वाहतूक कोंडी होण्याची अजिबात शक्यता नाही कारण शहरांजवळ बांधण्यात येणाऱ्या रिंग रोडवर माल लोड अनलोड करण्याची सुविधा दिली जाणार आहे. अटल बिहारीच्या स्वर्ण चतुष्कोन ही 13,000 किलोमीटरची देशाचे चारही कोपरे जोडणारी योजना अंमलात आणली गेली होती त्यापेक्षाही या योजनेचे विस्तार अधिक आहे. या योजनेत हायवे विस्तार उत्पादन केंद्र व बंदरापर्यंत केला जाणार आहे. ही योजना 6 वर्षात पूर्ण केली जाईल व त्यासाठी 6 लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. या योजनेशिवाय 15,000 किलोमीटरचे फीडर रूट्स व 40 इंटरकनेक्टिंग कॉरिडोर ही उभारले जाणार आहेत. स्वर्ण चतुष्कोन व 44 इकॉनॉमिक कॉरिडोर ही जोडले जाणार आहेत. ही योजना भारतमाला योजनेचाच एक भाग आहे. 4 ते 6 लेन असलेले हे रस्ते बांधण्यासाठीचा खर्च आंतरराष्ट्रीय कर्ज डेव्हलपमेंट सेस खासगी गुंतवणूक यातून केला जाणार आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर मुंबई कोलकाता, मुंबई कोलकाता, मुंबई कन्याकुमारी, अमृतसर जमुनानगर, आग्रा मुंबई, पुणे विजयवाडा, सुरत नागपूर आणि सोलापूर नागपूर असे ह्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचे या शहरांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये समावेश असणार आहे. कोट्यावधींचा मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यांचा पुढील कोणत्या कारणास्तव मृत्यू झाला आहे? एड्स, ब्लड कॅन्सर, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर, डायबिटीस. बरोबर उत्तर हे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आहे. कोट्यावधींच्या मुद्रांक गैरव्यवहारात प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यांचा मृत्यू झाला. तेलगी सध्या बंगळुरू मधील केंद्रीय कारागृहात शिक्षा भोगत होता. गैरव्यवहार प्रकरणातील त्याला 30 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे. बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी 1992 साली ते 2002 या काळात तेलगीवर महाराष्ट्रात 12 आणि देशातील इतर भागात 15 खटले दाखल झाले होते. त्यांच्या गैरव्यवहाराची व्याप्ती तब्बल 12 राज्यांमध्ये पसरली होती. मंगळूर मधील विक्टोरिया रुग्णालयात तेलगीवर उपचार सुरू होते.
गेल्या काही दिवसापासून तेलगीची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. 20 वर्षापासून त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शरीरातील विविध अवयवांनी काम थांबवल्याने तेलगीचा मृत्यू झाला. तेलगीची बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात 2001 मध्ये अजमेर मधून अटक करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल करण्याआधी त्याला बंगळुरू येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. बनावट मुद्रांक घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधीची कमाई केली होती. तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर छापून ते विविध बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते. तेलगीचे या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा झाली होती. या प्रकरणात तेलगीला 30 वर्षाची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला तब्बल 202 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये आपण 27 ऑक्टोबरचे लेटेस्ट एमसीक्यू बघितले. करंट अफेअर्स ह्या टॉपिकचा स्टडी करण्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ फॉलो करत राहा. थँक्यू.